हाय फ्रेंड्स मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर दर सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवारी प्रेग्नन्सी केअर आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळांना टॉमॅटो कधीपासून खायला दिले पाहिजेत टॉमॅटो खाल्ल्यामुळे बाळाच्या वाढीसाठी काय फायदा होतो तसंच टॉमॅटोमुळे बाळाला काय साईड इफेक्ट होतात का ते सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल तुमचे काही प्रश्न असतील सजेशन असतील तर आम्हाला कमेंट करा चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया बाळ एकदा का सहा महिन्याचं झालं की बाळाच्या आहारामध्ये आईच्या दूताव्यतिरिक्त आपण हळूहळू ठोस आहार चालू करतो बऱ्याच बालकांना हा प्रश्न पडतो की बाळाच्या आहारामध्ये नक्की काय द्यावं कोणता पदार्थ द्यावा कोणता पदार्थ दिला तर बाळाला त्रास होणार नाही कोणता पदार्थ दिला तर बाळाला त्रास होईल असे अनेक प्रश्न पडलेले असतात त्यातलाच हा एक प्रश्न आहे की बाळाला टॉमॅटो आपण खायला देऊ शकतो का कारण बरेच जणांकडून आपण ऐकलेलं असतं की टॉमॅटो खाल्ल्यामुळे बाळाला सर्दी होऊ शकते कारण टॉमॅटो थोड्याफार प्रमाणात आंबट असतात त्यामुळे बाळाला जास्त प्रमाणात टॉमॅटो खायला देऊ नका असं सांगितलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की टॉमॅटो बाळाच्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे तर त्याआधी आपण हे पाहूया की बाळाला टॉमॅटो कोणत्या महिन्यापासून देऊ शकतो बाळ सहा महिन्याचं होईपर्यंत बाळाला आपण कोणतंच बाहेरचं अन्न देत नाही बाळ एकदा सहा महिन्याचं चा झालं की बाळाला आपण लिक्विडयुक्त पदार्थ चालू करतो जसं की आपण भाताचं पाणी देतो डाळीचं पाणी देतो सुरुवातीला आपण बाळाला हलकेच पदार्थ दिले पाहिजेत कारण बाळाची पचनशक्ती तेवढी डेव्हलप झालेली नसते बाळ एकदा आठ ते नऊ महिन्याचं झालं की तुम्ही बाळाला टॉमॅटो द्यायला चालू करू शकता फक्त बाळाला टॉमॅटोची ॲलर्जी नाही ना ते एकदा चेक करा फक्त टॉमॅटोचे असे नाही बाळाला तुम्ही जर कोणता नवीन पदार्थ तुम्ही ट्राय करत असाल तर त्या पदार्थाची बाळाला ॲलर्जी होत नाही ना हे चेक जो जो करा आता हे कसं चेक कराल तुम्ही जेव्हा बाळाला नवीन पदार्थ ट्राय करता तेव्हा एका वेळेला एकच पदार्थ ट्राय करा असं केल्यामुळे तुम्हाला समजेल की बाळाला त्या पदार्थाची ॲलर्जी होते की नाही किंवा तुम्ही एका वेळेला खूप सारे पदार्थ ट्राय केलात तर त्यामुळे कळणार आहे तुम्हाला की बाळाला कोणत्या पदार्थाची नक्की ॲलर्जी होती त्यामुळे एका वेळेला एकच पदार्थ ट्राय करा त्यामुळे तुम्ही बाळाला जेव्हा टॉमॅटो द्यायला स्टार्ट कराल तेव्हा त्याची ते ॲलर्जी नाही ना हे एकदा चेक करा जसं की अंगावर पुरळ येणं लाल रॅशेस येणं किंवा इतर काही त्रास होत नाही ना हे एकदा चेक करा आणि असं काही होत नसेल तर तुम्ही बाळाला नक्कीच टॉमॅटो देऊ शकता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की टॉमॅटो हा पाण्याचा उत्तम स्रोत आहे याशिवाय टॉमॅटोमध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक थायमिन नियासिन फॉलेट अजून बरीच सारी पोषण मूल्य टॉमॅटोमध्ये आहेत आणि ही सगळी बाळाच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असतात आता आपण पाहूया की बाळाच्या आरोग्यासाठी टॉमॅटो किती फायदेशीर आहे सगळ्यात पहिलं तर टॉमॅटो हे विटॅमिन एचं सगळ्यात उत्तम स्रोत आहे आणि बाळाच्या डोळ्यांच्या विकासासाठी विटॅमिन ए हे खूप आवश्यक असतं आणि त्यामुळेच बाळांची दृष्टी ही खूप छान विकसित होते याशिवाय टॉमॅटो हा अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे आणि हे बाळाच्या आहारात असणं खूप आवश्यक आहे प्रौढांपेक्षा बाळांना अँटीऑक्सिडंटची जास्त गरज असते कारण बाळाचा मेटाबॉलिझम रेट हा प्रौढांपेक्षा जास्त असतो त्यामुळे फ्री रॅडिकलचं प्रमाण बाळाच्या शरीरात वाढण्याची शक्यता असते आणि जर फ्री रॅडिकल्स बाळाच्या शरीरात वाढले तर पेशी आणि डी हे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे फ्री रॅडिकल्सला प्रतिकार करण्यासाठी बाळाच्या शरीरात अँटीऑक्सिडंट असणं खूप गरजेचं आहे आणि अँटीऑक्सिडंट टॉमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात असतात याशिवाय टॉमॅटोमध्ये विटॅमिन के आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात जे की बाळाच्या हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात याशिवाय टॉमॅटोमध्ये खूप सारे बायोकेमिकल घटक आहेत जे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते त्यामुळेच बाळाचा विकास देखील योग्य पद्धतीने होतो काही वेळेस बाळांना ॲसिडोसिस म्हणजेच पेशींमध्ये आम्ल पदार्थाचं प्रमाण वाढणं त्यामुळे बाळांना त्रास होतो तर तुम्ही बाळांना जर नेहमी टोमॅटो खायला देत असाल तर ऍसिडोसिसचा त्रास देखील कमी होऊ शकतो आता आपण लहान मुलांना टॉमॅटो खायला देताना काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूया सगळ्यात पहिलं तर ता, टॉमॅटो खरेदी करताना टॉमॅटोचा रंग आणि पोत नक्की चेक करा लाल किंवा नारंगी रंगाचे टॉमॅटो असावेत एकदम मऊ झालेले टॉमॅटो बाळांना अजिबात देऊ नका टॉमॅटो विकत घेताना तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले टॉमॅटो विकत घ्या कारण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषण मूल्य असतात याशिवाय तुम्ही बाळाला जेव्हा टॉमॅटो स्टार्ट कराल तेव्हा सुरुवातीचे काही महिने बाळाला टॉमॅटो हे प्युरी फॉर्ममध्ये द्या कारण बाळाला पुरेसे दात आलेले नसतात आणि बाळाला चावण्याचे चा एखादे पदार्थ चावण्याची देखील सवय नसते त्यामुळे सुरुवातीला बाळाला प्युरी फॉर्ममध्येच द्या आणि बाळाला एकदा का दात आले बाळाला चावण्याची सवय झाली तर तुम्ही बाळाला टोमॅटोचे छोटे छोटे पीस करून बाळाला ते खायला देऊ शकता आणि जेव्हा पण तुम्ही बाळाला टोमॅटोचे तुकडे करून खायला द्याल तेव्हा त्यात तुम्ही त्याच्याकडे पर्सनली लक्ष द्या कारण बाळाने जर ते व्यवस्थित चावले नाही तर ते बाळाच्या घशामध्ये अडकू शकतात बाळाला टॉमॅटो खायला द्यावे की नाही याबद्दल तुमच्या मनात अजून देखील शंका असेल तर माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की बाळाला जर टोमॅटोची ॲलर्जी नसेल तर तुम्ही बाळाला बिंदाच टोमॅटो खायला द्या कारण मी स्वतः राजवीर आठ महिन्याचा असल्यापासून राजवीरला टॉमॅटो खायला देते आणि राजवीरला देखील ते दे खूप खायला आवडतात आणि मी हे तुम्हाला सांगते आहे कारण मी राजवीर आठ महिन्याचं झाल्यापासून ते आत्तापर्यंत रोज टॉमॅटो खायला देतो आहे आणि त्याचा राजवीरला कोणताही त्रास झालेला नाही आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या थँक्यू